संगणक, स्मार्टफोन, तरी तरीचे ऍप्स, हे सर्व गोष्टींनी आजकाल आपलं आयुष्य सुखकर आणि सोपं झालंय। आता फोनची किंवा विजेची बिल भरायला ऑफिसला जावं लागत नाही, रेल्वेची तिकीट मिळायला रांगेत उभं राहावं लागत नाही। समजा घरच्या घरी अचानक पाहुणे आले तर खाण्याचं पार्सल आणण्यासाठी देखील ठिकठिकाणी हॉटेल्स धुंडाळावे लागत। सारं काही घर बसल्या घरपोच आणि बसल्या जागेवर या नवनव्या उपाय करणाऱ्यांनी जीवनातील धावपळच कमी केली, पण अशाने आपली जीवनशैली मात्र पैठी झाली। या अतिरिक्त वेळेचा उपयोग आरोग्यासाठी करण्याऐवजी एकाच जागेवर बसून करणाऱ्या कार्यालयीन कामात नाही तर मनोरंजनात जाऊ लागलाय। हीच बैठी जीवनशैली आपल्या आरोग्यावर कशा प्रकारे परिणाम करते याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। बैठी जीवनशैली असं म्हणतात, आपल्या आयुष्यामध्ये जी गरज आहे, जी हालचालीची गरज आहे की ज्यामुळे आपल्या शरीराची ऊर्जा ही कमी होते किंवा ऊर्जा ही वापरली जाते आणि कॅलरीज खर्च होतात। त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या ह्या जीवनशैलीमध्ये जे खाण्याचे आहाराचे जे नियम आहेत हे पूर्णपणे विसरले गेलेले आहेत। त्याच्यामुळे जो एक प्रकारचा चौरस आहार किंवा समतोल आहार आहे हा घेतला जात नाही, विशेषतः जंक फूड, फास्ट फूड आणि अवेळी खाणं या गोष्टीमध्ये खूपच ह्या गोष्टी वाढलेल्या आहेत। या सर्व गोष्टीमध्ये साखर जास्ती असते, मीठ असतं, तेल असतं आणि या सगळ्या गोष्टींमुळं आणि हालचाल कमी झाल्यामुळे वजन वाढवते। तिसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे आजच्या जीवनशैलीमध्ये करमणुकीची साधनं, सोशल मीडिया याच्यामुळं अनेकांना आपली झोप ही पूर्ण होत नाही। रात्री उशिरापर्यंत टेलिव्हिजन बघणं, मोबाईलवर मेसेज बघत बसणं ह्या गोष्टी केल्या जातात, त्यामुळे झोप पूर्ण होत नाही आणि ह्या जीवनशैलीमुळं काही विशिष्ट आजार खूप मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतात। या सर्व आजारांना बैठ्या जीवनशैलीचे आजार असंच म्हटलं जातं किंवा जीवनशैलीचे आजार असं म्हटलं जातं। हे सर्व नॉन कम्युनिकेबल म्हणजे असंसर्गजन्य आजार आहेत। याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वजन वाढ। आपलं जे उंचीप्रमाणे, वयाप्रमाणे जे आदर्श वजन पाहिजे त्यापेक्षा कित्येक जास्त वजन आज लक्षात येतं आणि अगदी विशीपासून तिशीपासून ही वजन वाढ लक्षात येते। आज ओबेसिटीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे जीवनशैलीचे आजार जास्ती अजून वाढत जातात। या आजारांमध्ये उच्च रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन हा एक सर्वात प्रमुख आजार आहे। वजन जास्ती असल्यामुळं आणि खाण्यामध्ये मिठाचं किंवा साखरेचं प्रमाण जास्ती असल्यामुळं या व्यक्तींचं रक्तदाब खूप जास्ती असतो आणि आज आपण पाहिलं तर अगदी 25-30 वर्षाच्या मुलांपासून हा रक्तदाबाचा त्रास सुरू होत असतो। शरीरातलं कोलेस्ट्रॉल किंवा जी चरबी आहे ती अतिरिक्त चरबी खूप वाढते। ही वाढलेली चरबी रक्तवाहिन्यांच्या आत जमा होते आणि त्याचे थर जमा होतात, त्याला प्लाक म्हणतात आणि त्याच्यामुळं रक्तदाब तर अजूनच वाढतो पण त्याचबरोबर हे प्लाक जे असतात ते जर तिथून निघाले किंवा तिथून त्या रक्तवाहिनीच्या अंतर्गत स्तरामधून जर बाजूला झाले तर त्याची गाठ तयार होते आणि त्याच्यामुळं हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, स्ट्रोक किंवा अर्धांगवायूचा झटका येऊ शकतो आणि उच्च रक्तदाब, हृदयविकार यांच्यामधून जी काही कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याच्यामुळं इतरही त्रास होत असतात। वाढत्या वजनामुळं सर्वात महत्त्वाचा आणि त्रासदायक आजार जो आहे तो म्हणजे मधुमेह। या इन्शुलिनचं परिणाम शरीरांवर किंवा शरीरातल्या पेशींवर होत नाही आणि त्यामुळं मधुमेह होतो, याला टाईप 2 मधुमेह म्हणतात आणि आज भारतामध्ये 13 कोटीच्या आसपास टाईप 2 मधुमेहाचे रुग्ण आहेत। आज आपण जे किडनी फेल्युअरचे किंवा ज्यांना डायलिसिस लागतं असे रुग्ण मोठ्या प्रमाणात पाहतो याचं मुख्य कारण जे आहे हे ह्या बदलत्या जीवनशैलीमधून उद्भवणारे उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे आजार आहेत। आजच्या युगात नोकरी व्यवसायाने अन्य कारणासाठी मनात नसलं तरी तासन तास एका जागेवर बसणं हे भागच पडतं। या काळात आपलं चलनवलन कसं वाढेल यासाठी तुम्ही कल्पना लढवू शकता। पुण्याहून प्रियांका माळी, न्यूज 18 मराठी।